राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा यावर्षीचा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना जाहीर झालाय. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या पुरस्काराची आज घोषणा केली. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी शाहू पुरस्कार दिला जातो. समाज प्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, क्रीडा अशा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना राजर्षी शाहू पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. यावर्षीचा शाहू मेमोरियल ट्रस्टचा 38वा पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना जाहीर झालाय. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी 26 जून रोजी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं सायंकाळी 6 वाजता पन्नालाल सुराणा यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. 1 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. आचार्य विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेतून पन्नालाल सुराणा यांनी भूदान चळवळीत स्वतःला झोकून दिलंय. महागाई विरोधी तसंच दुष्काळ निवारण, शेतकऱ्यांना जमीन हक्क मिळावा, नामांतरण आणि आणीबाणी विरोधी चळवळीत सुराणा यांनी हिरिरीनं सहभाग घेतला. एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढा उभारला. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले. पत्रकारांच्या हक्कासाठी संघर्ष उभारताना त्यांनी तुरुंगवास भोगला. सुराणा यांनी 69 पुस्तकं लिहिली असून त्यामध्ये ज्ञानबाचे अर्थकारण, भारतीय गणराज्याची जडणघडण तसंच महात्मा गांधी आणि दलित समस्या ही पुस्तकं प्रचंड गाजली. भूकंपग्रस्त अनाथ मुलांसाठी आपले घर नावाचं वसतिगृह त्यांनी चालवलंय. पाणलोट क्षेत्र विकास, वंचित घटकांचे हक्क, भूदान चळवळ, समाज प्रबोधन, पत्रकारिता आणि ग्रामविकास अशा विविध क्षेत्रात पन्नालाल सुराणा यांनी मोठं योगदान दिलं. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त ट्रस्टच्या वतीनं 21 ते 25 जून दरम्यान व्याख्यानमाला आयोजित केली आहे. भारतीय संसदीय लोकशाही, भारतीय न्यायव्यवस्था, भारतीय राष्ट्रवादाच्या वाटा आणि वळणं, भारताचे परराष्ट्र धोरण तसंच राजर्षी शाहू महाराज आणि भारताचं संविधान हे व्याख्यानाचे विषय आहेत असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला इतिहास संशोधक प्राचार्य जयसिंगराव पवार, अशोक चौसाळकर उपस्थित होते.